असंच बोलता बोलता काय झालं, काहीतरी शेजारून गेलं आणि मोसमच कट झाला आपला बोलण्याचा. नंतर मी व्हिडिओ केला बरं का, बागेतच बसून केला, पण तो विषय आणि तिसराच निघाला. मग त्याचा व्हिडिओ मी वेगळा टाकला, कारण तो व्हिडिओ एवढा मोठा झाला आणि विषय पण म्हणजे असा आत्ताच्या काळाला अनुसरून होता. तर मग म्हटलं की चला आता जेवताना थोडंसं बोलावं तुमच्याशी. आता तुम्हाला आज एक सांगणार आहे की तुम्ही मला बऱ्याच वेळेला काही काही गोष्टी सांगत असता, मी तुमचं ऐकतसुद्धा असते. आपण रेसिपी चॅनल करत असतो, रेसिपीज टाकत असतो, रेसिपीज टाकताना आपण गप्पा पण मारतो. म्हणजे मी काय फक्त नुसत्याच रेसिपीज दाखवते असं नाही, रेसिपी आणि गप्पा अशा आपल्या दोन्ही बरोबर असतात. काही जणींना आवडतात, काही जणींना आवडत नाही, तो प्रश्न वेगळा, त्याचा काही प्रश्न नाही. मला एकच विचारायचं, सांगायचं होतं तुम्हाला की आपण आयुष्य हे जगत राहिलं पाहिजे न घाबरता. आणि जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये काही वेळा असं तुम्हाला वाटेल की नाही, खूप मला त्रास झालेला आहे, खूप कष्ट होत आहेत, तर अशा वेळेला थोडासा ब्रेक घ्यायचा, स्वतःला संधी द्यायची, विचार करायची आणि पुढे जायचं. खूप वेळा असं होतं नोकरीच्या बाबतीत, तर बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचं असं होतं. मी कधी जॉब केला नाही, पण आमच्या ह्यांच्या बाबतीमध्ये मी नेहमी बघितलेलं आहे की एक जॉब संपून दुसरा जॉब असायचा, पहिला जॉब संपल्यानंतर गेल्यानंतर असं खूप टेन्शन यायचं, असं वाटायचं की जणू काही दुसरा जॉबच मिळणार नाही, असं होईल का. त्यामुळे खरं तर जेव्हा जॉब असतो, नवऱ्याची नोकरी असते, त्यावेळेला आपल्याजवळ वेळच नसतो नवऱ्यासाठी, म्हणजे नवऱ्याला घरासाठी वेळ नसतो, कुटुंबासाठी वेळ नसतो. किंवा आपलंसुद्धा बऱ्याच वेळेला असंच होत असेल ना, मी काही जॉब केला नाही, पण मी असं सांगते अलीकडच्या मुलींच्या बाबतीत, पूर्वी कसं एकदा जॉब लागला की रिटायर होऊनच बाहेर पडायचं, तसं आता नाही आहे ना. आता सारखे सारखे जॉब जात असतात, बदलत असतात. पहिला जॉब गेल्यानंतर दुसरा जॉब मिळेपर्यंत मधला तो वेळ आहे, तो काय करायला पाहिजे मला सांगावं. लाईफ एन्जॉय करायला पाहिजे, आनंद मिळायला पाहिजे, उरलेली सारी बरीच सारी बकेट लिस्ट तुमची पूर्ण केली पाहिजे, घरातली काही चार कामं उरलेली असतात ती केली पाहिजेत. पण आपण तसं नाही करत, आपण फक्त चिंता करत बसतो, कधी एकदा माझी दुसरी नोकरी लागेल, कधी एकदा माझी दुसरी नोकरी लागेल. मुलांचंही तेच होतं, मुलींचंही तेच होतं. म्हणजे खरं तर दोन मधला जो वेळ आहे तो म्हणजे गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे आणि ते गाडीत पेट्रोल भरायचं आहे, म्हणजे पुन्हा ती गाडी चालू होणार आहे. आपण ते पेट्रोल भरतच नाही, उलट आपण स्वतःला आणि जास्त ड्रेन करतो. तर हे असं करू नका, हे आता आयुष्य आत्ताचं सगळ्यांचंच असं आहे, काट्याकुट्यांनी भरलेलं आहे म्हणा, किंवा चढ उतार आहेत आयुष्यामध्ये, डोंगरदऱ्या असणार, दिवस रात्र असणार, सगळं असणार. पण एक अपॉर्च्युनिटी, म्हणजे एक संधी संपली की सगळ्याच आयुष्यातल्या संधी संपत नाही, नवीन संधी येणार असतात, पण त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. कधीतरी एक रात्र द्यावी लागते, दुसऱ्या दिवशी अचानक तुमच्यासाठी नवीन काहीतरी खरंच योजलेलं असतं देवाने, पण आपण इतकं घाबरून जातो ना. खूप जणांच्या बाबतीमध्ये असं व्हायला लागलेलं आहे, तर रेस्टलेस होऊ नका, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि एक तुम्हाला एक सांगते, बरंच वेळेला माणूस इतकं रेस्टलेस होतो, इतकं रेस्टलेस होतो, काही संकट येतात आपण घाबरून जातो, खूप घाबरून जातो, प्रचंड घाबरतो. आपल्याला असं वाटतं की नाही आता ह्याच्यापुढे आपल्याला काहीच नाही, रस्ता बंद, तसं नसतं बरं का. ज्या वेळेला तुम्हाला असं खूप सॅड वाटेल, अंधारलं आहे संपूर्ण आणि आता नाही काहीच नाही, जीवन संपवणे, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जीवन संपलंय, जीवन संपलंय वाटणं वेगळं आणि आता जीवन संपलंय म्हणून आता जीवनच संपवून टाकावं आपण, आपल्याला आता काही भविष्य नाही असं वाटणं वेगळं. तर असं बऱ्याच वेळेला वाटतं. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही, तर मी म्हणत असते की लोकांच्या संपर्कात राहा, बाहेर जा, हिंडा फिरा, थोडंसं चेंज करा स्वतःला,
पण हे सगळं करताना आणि एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे, ती म्हणजे डॉक्टर सल्ला घेतला पाहिजे. गो, डॉक्टरांच्याकडे जा, बोला त्यांच्याशी, असा असा स्ट्रेस आलेला आहे, टेन्शन आलेलं आहे, काहीच उदास वाटतंय, काहीच करू नये असं वाटतंय, खाण्यापिण्यात मन लागत नाही आहे, झोप लागत नाही आहे, जीवनात रस वाटत नाही आहे, आंघोळ करावंसं वाटत नाही आहे, कपडे बदलावेसे वाटत नाही आहेत, कुणाशी बोलावंसं वाटत नाही आहे, गप्पा मारावेसं वाटत नाही आहे, टी व्ही बघावंसं वाटत नाही, मोबाईल हातात घ्यावंसं वाटत नाही, काहीच करावंसं वाटत नाही, जीवनात आनंद तर नकोच वाटतोय, उलट हे जी दुःख आहे हे दुःख सहन होत नाही आहे, ही भयानकता, ही शून्य झालेलं हे लाईफ आहे, थांबलेलं लाईफ आहे, हे सहन होत नाही आहे, हे डॉक्टर असं जेव्हा वाटेल ना, त्यावेळेला डिप्रेशनमध्ये न जाता, सॅडनेस स्वतःचा न वाढवता डॉक्टरांच्याकडे जा, डॉक्टरांच्याकडे जा, त्यांच्याशी खुल्लेपणाने बोला. काही वेळेला शारीरिक प्रॉब्लेम असतो, काही वेळेला मानसिक असतो, काही वेळेला सामाजिक असतो, काही वेळेला कौटुंबिक असतो, काही वेळेला नवरा बायकोंचा असतो, काही वेळेला सासूसुनेचा असतो, काही वेळेला प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम्स असतात, काही वेळेला काय असतात, काही वेळ तरुणांच्या तर तुम्हाला माहिती आहे करिअरचा प्रॉब्लेम फार जास्त आहे. करिअर संपला म्हणजे आयुष्य संपलं असं वाटतं, नाही, करिअर संपलं म्हणजे आयुष्य नाही, आयुष्य खूप सारं आहे, करिअर हा त्याचा एक भाग आहे. मी नेहमी म्हणते ना की संसारात नवरा हा एक भाग आहे, संसार तसं बाकीचं सगळं आयुष्य आहेच ना, पण आपल्याला असं वाटतं नाही नोकरी गेली म्हणजे सगळं संपलं, माणूस चिडचिड होतो, दुःखी होतं आणि सगळं संपवायला बसतं, चिडचिडतं, फ्रस्ट्रेट होतं, टोटली त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झाल्यासारखा इतरांना वाटायला लागतो. तुम्हाला एक सांग, म्हणून मी सांगते, असं जर का तुमच्या आसपासही होत असेल, तुमच्याही बाबतीमध्ये असं होत असेल, एकच गोष्ट करायची, तुमच्यावरती खूप जास्त स्ट्रेस आलेला आहे, ताण आलेला आहे, कामाचा असू दे, विचाराचा असू दे, नात्याचा असू दे, कशाचाही असू दे, प्रवासाचा असू दे, कशाचाही असू दे, तो तुमच्यावरती खूप जास्त शारीरिक म्हणा किंवा मानसिक खूप प्रचंड ताण आलेला आहे, आणि अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांच्याकडे जायचं. मग तुम्ही म्हणाल सायकॅट्रिस्टकडे जायचं का, मनोरुग्ण आहे का, आम्ही काय आजारी आहे का, आम्ही काय आमचा काय आम्हाला काय मानसिक आजार झाला आहे का, लगेच तुम्ही म्हणाल नाही नाही तसं नाही आहे, तुम्हाला मानसिक आजार झालेला नाही आहे, पण तुमच्या मनाला उभारी देण्याची गरज आहे, तुमच्या मनाला बूस्ट करण्याची गरज आहे, आणि तुमच्या मनाला आधाराची पण गरज आहे, आणि ती त्यावेळेला बाकीच्या कोणीही कितीही आधार देऊ दे, कितीही बूस्ट करू दे, त्याचा काही उपयोग होत नाही, त्यावेळेला डॉक्टरांच्याकडे जाऊन काहीतरी ब्रेन टॉनिक घेणं आवश्यक असतं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं तुम्ही मनोरुग्ण नाही किंवा तुम्ही सायकॅट्रिस्टकडे सुद्धा जायला जायची गरज नाही, जा तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जा, तुमच्या एखाद्या कोणीही डॉक्टर असू दे तुमचा ओळखीचा नेहमीचा त्याच्याकडे जा. सायकॅट्रिस्टकडे जाऊन तुम्ही लगेचच तुम्हाला स्वतःला मनोरुग्ण फील व्हायला लागेल, किंवा तुम्हाला लोकही म्हणतील की मानसिक आहे, मानसिक झाले, मानसिक झाले, त्यामुळे नका जाऊ तिकडे, काहीच हरकत नाही, काहीच गरज नाही, पण स्ट्रेस आलेला आहे, ताण आलेला आहे, मात्र तुमच्या मनाला आणि बुद्धीला आत्ता सपोर्टची गरज आहे, आणि ती सपोर्ट तुम्हाला औषधांनीच मिळू शकतो, डॉक्टरांच्याकडे गेल्यामुळं मिळू शकतो. माझ्याही बाबतीमध्ये अलीकडेच एकदा असं झालं होतं, मी अशी खूपच लो फील करायला लागले होते, म्हणजे माझा कॉन्फिडन्स लेवल लो झाला होता, स्वतः मी लो फील करायला लागले होते, तुम्हाला कधीच जाणवलं नसेल, मी माझ्या कामात होते, तरीसुद्धा मला आनंद माझ्या आयुष्यातला असा निघून गेल्यासारखा झाला होता. मी डॉक्टरांच्याकडे गेले, डॉक्टरांना म्हटलं मला असं झालेलं आहे, मला बूस्ट कर, मला काउन्सिलिंग वगैरे नको, मी लोकांची काउन्सिलिंग करते, मला काय तर मी कुणाकडे जाऊ काउन्सिलिंगला, तुम्ही मला आत्ता काहीतरी ब्रेन टॉनिक द्या. ते म्हटलं की तुम्हाला आनंद नकोसा वाटायला लागलाय, सॅडनेस वाटलेला आहे, तुम्हाला हॅपी हार्मोन्स देऊया म्हटले. तर ॲक्च्युली तुम्हाला खरंच सांगते की आपल्याला अशा वेळेला हॅपी हार्मोन्सची गरज असते, डाएटमधनं सुद्धा आपण हे असे हॅपी हार्मोन्स मिळवू शकतो, नाही असं नाही, पण ती आपल्याला लागू खाऊन त्याचं, कारण की जेव्हा आपल्याला असं झालेलं असतं ना, त्यावेळेला तुमची भूकही गेलेली असते, तुमचं डायजेशनही खराब झालेलं असतं, तुम्हाला भूकच नसते, तर तुमच्या तुम्ही जे काही खाताय पिताय त्यातनं काय चांगलं तुम्हाला मिळणार आहे, शोषणच होणार नाही आहे. तर त्यामुळे अशा वेळेला डॉक्टर आवश्यक आहेत. डॉक्टरांच्याकडे मी गेले, डॉक्टरांशी बोलले, अगदी सांगितलं की नाही मला काय करावंसंच वाटत नाही, म्हटलं मला भूकही लागत नाही, काही करावंसंच वाटत नाही, कशात आनंद वाटत नाही, जे काय करते खरं तर सगळंच छान आहे, तरीसुद्धा मला असा सॅडनेस आलेला आहे.
त्याला डिप्रेशन नाही म्हणता येणार, कारण की मी सतत काही ना काहीतरी करत होते, पण मला एक सॅडनेस आलेला आहे, मला तो जाणवत होता, मला आलेला सॅडनेस. तर तुम्हाला सांगते की डॉक्टर म्हणले 10 दिवसाच्या मी तुम्हाला गोळ्या देतो. मी MD मेडिसिनकडे गेले, अगदी स्पष्टच बोलते, फक्त नाव सांगत नाही. MD मेडिसिनकडे गेले, त्यांनी मला म्हणले ठीक आहे समजलं म्हणले. असं होतं काही काही वेळेला, खूप जास्त स्ट्रेस घेतला की असं होतं, म्हणजे मेंदूला खूप ताण असेल समजा कशाचा तरी, इतर किंवा कामाचा, दोन्हीच्या पैकी कशाचाही असू शकतो ताण तो. तर तो ताण पडला की असं होतं तुमचा. आणि मला म्हटलं झोप लागते का, म्हटलं मी झोपते, पण मला असं वाटतंय की मी माझ्या झोपेत सुद्धा ना काहीतरी असं चालू असतं. स्वप्न पडतात असं नाही आहे, पण माझा मेंदू काहीतरी कामच करत असतो, काहीतरी चालूच असतं मायाने. त्यामुळे मला अशी छान झोप पाहिजे, मस्त झोप पाहिजे, की ते म्हणजे मला असा माझा मेंदू शांत व्हायला पाहिजे. ठीक आहे म्हटलं मला झोपेच्या गोळ्या नकोत, मला झोपेच्या गोळ्या घ्यायची गरज नाही आहे, कारण की मला इच्छा नाही आहे झोपेची गोळी घेऊन तात्पुरतं मला बरं व्हायचं नाही. ठीक आहे म्हटले ते. त्यांनी तुम्हाला सांगते मला 10 दिवसाचा एक गोळ्यांचा कोर्स दिला, ह्या गोळ्या घ्या, त्याच्यासोबत काही विटॅमिन्सही दिली मला, मल्टीविटॅमिन्स, ती सुद्धा घ्या म्हणले. प्रोटीन शेक, प्रोटीनची पावडर दिली म्हणले, प्रोटीन पावडर किंवा बिस्किट तुम्हाला जे आवडतं तेही घ्या म्हणले, तेही तुम्हाला आत्ता आवश्यक आहे. आणि तुम्हाला सांगते मी फक्त 2 गोळ्या घेतल्या होत्या त्यातल्या, म्हणजे आज एक उद्या एक, म्हणजे असं अजूनही 8 दिवसाचे शिल्लक होते. आणि टोटली माझा माइंड चेंजच झाला, मूडच चेंज झाला सगळा, मला एकदम मस्त वाटायला लागलं, खूप छान वाटायला लागलं. 10 दिवस गेले, झोप मला ना पहिल्या दिवशी तर तुम्हाला सांगते ती गोळी घेतली, दुसऱ्या दिवशी मी नुसती अशीच करत झोपतच होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जराशी एक सकाळी नाश्ता बिष्टा झाला, पुन्हा एक थोडीशी डुलकी काढली. तिसऱ्या दिवसापासून अजिबात झोप नाही, नॉर्मल, म्हणजे रात्री जेवढं झोपू तेवढंच, बाकीचं मला झोप वगैरे काही अशी दिवसभर आली नाही, काही नाही. 10 दिवस झाले, 10 दिवसांनी डॉक्टरांच्याकडे गेले, डॉक्टरांना म्हटलं की खूप छान वाटतंय मला, मस्त वाटतंय. मग ते म्हणले ठीक आहे, आता ही ह्या काही गोळ्या नकोत तुम्हाला, साधा एक आपलं काहीतरी मल्टीविटॅमिन म्हणून त्यांनी दिलेलं आहे. मग ते मल्टीविटॅमिन माझं गेले, अनेक दिवस अनेक महिने चालूच आहे, ते मी घेतीच आहे. तर अशा पद्धतीने मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की जेव्हा तुम्हाला असं काही वाटेल की आपल्या मेंदूवरती कंट्रोल नाही, आपल्या बुद्धीवरती कंट्रोल नाही, आपल्या परिस्थितीवरती कंट्रोल नाही, बाहेरच्या परिस्थितीवर कंट्रोल नाही आहे, सहनशक्ती आपली कमी होती, असं जेव्हा वाटतं तेव्हा डॉक्टरांच्याकडे जा आणि डॉक्टरांची मदत घ्या, औषधं घ्या. या बाहेरच्या परिस्थितीवरती तुम्ही मात करू शकत नाही, बाहेरची परिस्थिती तुम्ही बदलू शकत नाही, परंतु बाहेरची परिस्थिती झेलण्यासाठी आपल्या मेंदूला आणि शरीराला ताकद देऊ शकता, हे मात्र नक्कीच. आपली म्हणजे सहनशक्ती वाढवू शकता, तुमची एनर्जी वाढवू शकता, सगळ्याच गोष्टी तुमच्या आपोआपच आतून बूस्ट होतात आणि ते फार आवश्यक आहे. तर हाही मला तुम्हाला आज माझा अनुभव शेअर करायचा होता. काही वेळेला आपण खूप जास्त काम करतो, त्याचाही आपल्याला स्ट्रेस होतो, आणि आपण खूप जास्त मोबाईल बघतो, खूप सारे विषय डोक्यामध्ये चर्चा करतो, म्हणजे चर्चिले जातात आपल्या आत, म्हणजे विचार केले जातात, चर्चिले म्हणजे बोलणं आणि हे विचार केले जातात, त्याचाही आपल्या मनावरती खूप असा मेंदूला स्ट्रेस होतो. तर असं कधीतरी झालं तुम्हाला असं वाटायला लागलं, तरुणांना स्पेशल मी सांगेन, तर असं कधी वाटलं तुम्हाला की परिस्थिती सगळी आता आपल्या हाताबाहेर गेलेली आहे बाहेरची, तर आणि आता आपलं काहीच होऊ शकत नाही, तर अशा वेळेला सरळ गाडी काढायची डॉक्टरच्याकडे जायचं, आणि डॉक्टर काही करत नाहीत, ब्रेन टॉनिक देतात, एक 10 दिवसाचा कोर्स देतात. मग आपण आपल्याला वाटतं ते काही झोपेच्याच गोळ्या देतात का, झोपेच्या, अजिबात नसतं, कारण की आपल्या मेंदूला सुद्धा अनेक प्रकारचे पोषण हवं असतं आणि ते काही वेळेला कमी पडलेलं असतं, डिहायड्रेशन झालेलं असतं, नुसतं पाणी पिऊन ते डिहायड्रेशन कमी होत नसतं. तर अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांची नक्की मदत घ्या, घाबरू नका, तुम्हाला कोणी वेडं म्हणत नाही, मनोरुग्ण म्हणत नाही, मनोविकृत म्हणत नाही, सायको म्हणत नाही, काही म्हणत नाही. ॲक्सेप्ट करा की आत्ता आपण मनाने वीक झालेलो आहोत, हे ॲक्सेप्ट करा, आणि विल पॉवर चांगली तर सगळं आयुष्य हो जग माणूस जिंकेल. विल पॉवर चांगली पाहिजे माणसाची, होय की नाही, तर ती त्यावेळेला वाढवणं खूप आवश्यक असतं, आणि अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात
घाबरू नका, लाज वाटून घेऊ नका, जा तुमच्या डॉक्टरांशी. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो बोला. तुमचा प्रॉब्लेम जरी वेगळे वेगळे असले तरी डॉक्टरांच्याकडे औषध एक असतं, मस्त असतं, पण ते डॉक्टर देतात तुम्हाला, औषध गोळ्या देतात. अहो तुम्हाला सांगते, तिसऱ्या दिवशी परिस्थिती बदलून जाते. बाहेरची तर परिस्थिती बदलतेच, अहो आजची परिस्थिती उद्या राहत नाही, पण आपल्याला असं वाटतं की नाही, आयुष्यात कधीच आपल्या बदल होणार नाही. आणि मग त्या दिवशी आपण स्वतःला काहीतरी वेडंवाकडं करून घेण्यापेक्षा किंवा काहीतरी वेडंवाकडं रिॲक्ट होण्यापेक्षा असं जर का आपण डॉक्टरांची मदत घेतली तर तो मधला काळ निघून जायला नक्कीच मदत होते. आणि हे तर खूप साऱ्या सेलिब्रिटीज म्हणा, खूप सारी मोठी मोठी माणसं जे प्रचंड सरकाम करत असतात बुद्धीचं, शरीराचं, शारीरिक जे काम करतात त्यांना एवढा त्रास होत नाही, पण जे काही जास्त बुद्धीचं वगैरे काम करतात ना त्यांना ह्याचा खूप त्रास होत असतो. म्हणजे नोकरीधंद्यामध्ये आपण बुद्धीचंच काम करतो ना, तर त्यांना ह्याचा खूप त्रास होत असतो. तर म्हणून सगळेच जण खूप जास्त स्ट्रेस झाला की न घाबरता डॉक्टरांच्याकडे जात असतात. तसं तुम्ही सुद्धा डॉक्टरांची मदत घ्या. मी मगाशी सांगितलेली जर का तुम्हाला सगळी लक्षणं होत असतील तर लक्षात ठेवा ही शारीरिक नाही आहेत, थोडीशी अशी शारीरिक आणि मानसिक अशी एकमेकांच्यावर अवलंबून अशी ही लक्षणं असतात. तर त्यामुळे त्याच्यासाठी थोडंसं काही आपल्याला ब्रेन टॉनिकसुद्धा खूप आवश्यक असतं, आणि त्याचप्रमाणे शारीरिकही काही औषधं घेणं आवश्यकच असतं. आणि म्हणून मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही तुमच्या जवळपासच्या डॉक्टरांच्याकडे जा. तुम्ही लगेच म्हणाल, मॅडम तुम्हीच सांगा आम्हाला, आम्हाला तुमचा क्लिनिकचा नंबर द्या, फोन नंबर द्या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. नाही, तुमच्या आसपासच्या डॉक्टरकडे जा. एवढं तुम्ही प्रवास करून वगैरे इकडे यायची काही गरज नाही आहे. तुमच्या आसपास जे कोण डॉक्टर असतील त्यांच्याशी सल्ला घ्या, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि यातनं बाहेर पडा.